मुंबई मध्ये विविध उपक्रमांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी आज व्यासपीठावर उपस्थित आपल्या भारत देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मुंबई नगरीच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो। व्यासपीठावर उपस्थित महामहिम राज्यपाल जी, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंत्रीगण, उपस्थित सर्व खासदार आमदार आणि नजर पोचत नाही इतपर्यंत मोदी साहेबांना बघायला आणि ऐकायला आलेले सर्व मुंबईकर बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास किती झाला ते आपल्याला माहित आहे आणि अगदी ठप्प झालेल्या कामांना खऱ्या अर्थाने चालना देण्यासाठी आणि जो काही लोकोपयोगी योजनांचा खऱ्या अर्थाने श्वास गुदमरला होता त्यातून या राज्याची आणि जनतेची मुंबईकरांची सुटका करण्याची संधी आम्हाला मिळाली ते केवळ आदरणीय मोदी साहेबांसारख्या धाडसी नेत्यामुळे आणि नेतृत्वामुळे। मैं जब भी मोदी जी को देखता हूं, जब भी उनसे मिलता हूं, मेरे मन में एक पवित्र भाव पैदा होता है। उनके व्यक्तित्व में कुछ खास है जो हमें विश्वास और ऊर्जा देता है। मुंबईकरांचं जगणं सुसह्य करण्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज झालेली आहे आणि येत्या 2-2.5 वर्षांमध्ये या मुंबईचा कायापालट आपल्याला पाहायला मिळेल। खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाची सुरुवात ही सुवर्ण अक्षरात नोंद करावी अशीच ठरेल असं मला खात्री आहे। अक्टूबर 2015 में आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने इसी मेट्रो का भूमि पूजन किया था जब मुख्यमंत्री देवेंद्र जी थे और आज उन्हीं के हाथों से इस सेवा का लोकार्पण हो रहा है। यह बहुत ही बड़ा दैवी योग है और इसीलिए मैं मोदी जी का, आदरणीय प्रधानमंत्री जी का तहे दिल से स्वागत करता हूं, उनका अभिनंदन भी करता हूं क्योंकि हमारी विनती को उन्हें मंजूर किया उन्होंने और यहां पधारे हैं। इसलिए हम सब लोग उनके आभारी हैं। महाराष्ट्र के लोग खुश नसीब है कि जिन हाथों से आगाज हुआ था आज उन्हीं हाथों से अंजाम दिया जा रहा है, ये बहुत कम देखने को मिलता है क्योंकि कई लोगों की मंशा इच्छा अपेक्षा थी कि यह कार्यक्रम मोदी जी के हाथों से ना हो, लेकिन नियति के सामने किसी का नहीं चलता है। और ये आज जो आप लोग देख रहे हो, हमारी मंशा थी, हमारी इच्छा थी, हमारी अपेक्षा थी, इस महाराष्ट्र की जनता की अपेक्षा थी
मुंबई वासियों की अपेक्षा थी, जो ये मुंबई के लिए जो हम लोग यहाँ पर जो विकास के प्रकल्प ला रहे हैं उसका भूमि पूजन और लोकार्पण देश के प्रधानमंत्री जी के हाथों से हो। और आज यही गेल्या वर्षीच्या डिसेंबर मध्ये म्हणजे वर्षाच्या समारोपामध्ये देशातल्या गेम चेंजर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर मुंबईचा शुभारंभ मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झाला। आणि आता नव्या वर्षाची सुरुवात जी आहे, आपण मुंबईकरांसाठी मोठे प्रकल्प आणि मेट्रो आपण सुरू करतो आहोत। खऱ्या अर्थाने एक कार्यक्रम राज्याच्या उपराजधानी झाला आणि आजचा हा कार्यक्रम आपल्या राज्याच्या राजधानीमध्ये एक अभूतपूर्व सोहळा आपण या ठिकाणी करतो आहे। आणि म्हणून समृद्धी महामार्ग हा नागपूर आणि मुंबईला जोडणारा महामार्ग झाला। महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या या मार्गामुळे समृद्धी या मुंबईमध्ये दाखल होती आहे। आणि खऱ्या अर्थाने आमचं दोघांचंही स्वप्न होतं की मेट्रोच्या रूपाने देखील हे दुसरं स्वप्न आपल्या मुंबईकरांचं साकार होताना आपण पाहतोय। वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं आपल्याला मला सांगण्याची आवश्यकता नाही। हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा अभिमान हा या दोघांच्याही विचारांचा समान धागा होता आणि विकासाचं राजकारण हा पाया होता। तेच सूत्र धरून अत्यंत येत्या पुढच्या काही महिन्यामध्ये होईल। यामध्ये रस्ते आहेत, रेल्वे आहे, सागरी महामार्ग आहे आणि खऱ्या अर्थाने देशातला एक आदर्श असा वाहतूक आणि दळणवळण आराखडा आपण या महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्याला जगासमोर ठेवता येईल, त्याचाही मला सार्थ अभिमान आहे। आणि म्हणून मेट्रो आपण सुरू करतोय, लाखो मुंबईकरांना त्याचा फायदा होईल। जवळपास 350 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं जे देवेंद्रजींच्या काळामध्ये त्याला चालना मिळाली, परंतु मगे मधले जे काही 2.5 वर्ष गेले ते आपल्या सगळ्यांना माहित आहे, त्याच्यामध्ये मी जात नाही। परंतु जसं सरकार आपलं आलं, सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आल्यानंतर आपण त्या सर्व प्रकल्पांना चालना दिली आणि त्याला देखील युद्ध पातळीवर आपण सुरू केलं। आणि म्हणून जेव्हा हे 337-350 किलोमीटरचं नेटवर्कचं जाळं कंप्लीट होईल, या रस्त्यावरचे 30-40 लाख वाहनं ही रस्त्यावरून निघतील, या लोकांचा वेळ वाचेल, प्रदूषण कमी होईल, लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल, हे काम आपलं सरकार करतं। आणि म्हणून या ठिकाणी केवळ रस्ते पूल आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे विकास नाही असं आपण म्हणतो। आणि म्हणून विकासाला मानवी चेहरा पाहिजे। आज आणखी या मुंबईकरांच्या आरोग्यामध्ये चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देखील आपण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते सुरू करतोय। 20 दवाखाने आज होत आहेत, 123 दवाखाने या ठिकाणी मार्च पर्यंत होतील। एक चांगली आरोग्य सुविधा त्या ठिकाणी सगळ्यांना मिळेल। मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं हे एसटीपीचं जे काय, त्यांनी सांगितलंय की किती वर्षापासून हे प्रलंबित होते, परंतु इच्छाशक्ती पाहिजे आणि इच्छाशक्ती दाखवल्यामुळे आज जे केले अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न आपण सोडवतोय। काँक्रीटचे रस्ते देखील या ठिकाणी आपण पाहतोय की काँक्रीटचे रस्ते आता टीका करतायत। या आज 400 किलोमीटर काँक्रीटच्या रस्त्यांचं भूमिपूजन आदरणीय प्रधानमंत्री करतायत। पुढच्या महिन्यामध्ये आणखी 500 किलोमीटरचे रस्ते आपण या ठिकाणी काँक्रीटचे करतोय। म्हणजे पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये संपूर्ण मुंबई खड्डे मुक्त होईल आणि लोकांचं जीवन सुसह्य होईल। परंतु आपण पाहिलं की याला देखील खोडा घालण्याचं काम काही लोक करतायत, त्यांना त्यांचं काम करू द्या, आपण आपलं काम करू, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। आणि दर वर्षी जे खड्ड्याचा प्रवास, लोकांचे अनेक खड्ड्यांमुळे गेलेले बळी आणि दर वर्षी जे खड्ड्यामध्ये जाणारा मुंबईकरांचा पैसा वाचवण्याचं काम आम्ही या काँक्रीटच्या माध्यमातून करतोय। कारण खऱ्या अर्थाने आता
डांबराच्या रस्त्यामध्ये दुरुस्तीचे पैसे वाचतील 20-25 वर्ष, परंतु हे कुणाला सगळ्यांना नको आहे, लोकांना हवं आहे, परंतु काही लोकांना नको आहे, कारण 25-30-40 वर्ष या रस्त्याला खड्डा पडणार नाही, निष्पाप लोकांचे बळी जाणार नाहीत, लोकांचा खड्ड्यातला प्रवास मुक्त होईल, आणि म्हणून डांबरीकरणाच्या नावाखाली काळं पांढरं करणाऱ्या लोकांची दुकानं यामुळे बंद होतील। हे दुःख आहे, बरोबर आहे ना? आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आम सरकार आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय। फक्त 6 महिन्यामध्ये या सरकारने घेतलेले निर्णय जर आपण पाहिले तर पेट्रोल डिझेलचे दर कमी करणे असेल, स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असेल, ज्येष्ठ नागरिकांना एसटी मध्ये मोफत प्रवास असेल, दिवाळीमध्ये 100 रुपयात फक्त दिवाळीचा उत्सव साजरा करायला ते पदार्थ शिदा असेल, त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुविधा असतील, संपन्न कुटुंब मिशन असेल, 4 कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम असेल, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान अतिवृष्टीत झालं त्यांना एनडीआरएफचे नॉर्म्स पेक्षा दुप्पट मदत मोबदला नुकसान भरपाई देण्याचा निर्णय असेल, असे कितीतरी निर्णय आपल्या सरकारने घेतले। आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना ऐकायचं आहे, आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हे सर्व जे आपण करतोय त्यामुळे सगळ्यांच्या पोटदुखी उठली आहे, मळमळ सुरू झाली आहे, पायाखालची वाळू सरकली आहे, छातीत धडकी भरली आहे। जर 6 महिन्यात हे सरकार एवढं काम करू शकतं तर पुढच्या 2 वर्षात काय होईल, आणि म्हणून याचा सगळ्यांना त्रास होतो आहे। आणि म्हणून आपण आपलं काम करत राहूया, त्यांना टीका करू द्या, टीकेला उत्तर आम्ही कामाने देऊ, जेवढी टीका कराल त्याच्या 10 पट आम्ही काम करू। मी एवढंच सांगतो की मी परवा दावोसला गेलो होतो, आणि दावोसमध्ये गेल्यानंतर पाहिलं आपल्या देशाच्या बद्दल आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या बद्दल, दावोसमध्ये विविध देशातले लोक आले होते, विविध राज्यातून आले होते, देशभरातून जगभरातून लोक आले होते, मला अनेक लोक भेटले, अनेक प्रधानमंत्री होते, अध्यक्ष होते, काही मंत्री होते, ते फक्त आणि फक्त मोदी साहेबांच्या बद्दल विचारायचे, मोदी साहेबांच्या बद्दल विचारायचे। मोदी साहेब एक तर प्रधानमंत्री, आदरणीय प्रधानमंत्री जी एक लक्झमबर्ग के प्राइम मिनिस्टर मिले, मुझे कहा मैं मोदी जी का भक्त हूं, मेरे साथ उन्होंने फोटो खिंचवाया, बोले मोदी जी को ये फोटो दिखाई। जर्मन के कुछ लोग मिले, सऊदी के कुछ प्रमुख लोग मिले, बोले आप मोदी जी के साथ हो ना, मैंने कहा हम उनके लोग हैं। और मुझे कहने को बहुत आनंद हो रहा है कि मोदी जी का करिश्मा, उनके लोकप्रियता की डंका तो अपने देश में तो बजा रहे हम सब, लेकिन दुनिया में दावोस में भी उनके नाम की डंका सुनाई पड़ रही है। यह हमारा गौरव है। वहां ये सुनने के बाद 1,55,000 करोड़ के तो एमओयू हो गए, लेकिन इसके पीछे आशीर्वाद मोदी साहब का था, क्योंकि वहां पर जो माहौल था, वहां पर माहौल देखने के बाद इतनी खुशी हुई कि हमारे देश के प्रधानमंत्री जी का नाम
पूरे दुनिया के प्रमुख लोगों के जबान पे है। ये बहुत बड़ा हमारे लिए गौरव है। और ये क्यों हुआ? क्योंकि जी ट्वेंटी की प्रेसिडेंटशिप भी हमारे भारत देश को मिली, ये भी हमारे लिए गौरव है, गौरव की बात है। और ये क्यों मौका मिला? क्योंकि पिछले 7-8 सालों में हमारे देश की अर्थव्यवस्था इतनी ऊंचाई पर आपने ले रखी, इसीलिए तो ये G20 का अध्यक्ष पद हमें मिला। और इसलिए मैं आपका आभारी हूं कि महाराष्ट्र को भी आपने मौका दिया। 4 शहरों में ये G20 के समिट हो रहे हैं। मुंबई में हो गया, पुणे में होगा, नागपुर में होगा और संभाजीनगर औरंगाबाद में होगा। और इसलिए आप दुनिया भर के लोग मुंबई में आए थे, इतने खुश हो गए। अभी मैं यहाँ पर हमारे कमिश्नर चहल जी को भी धन्यवाद दूंगा कि उन्होंने भी बहुत अच्छा काम किया, यह मुंबई को चमका दिया। तो लोगों के पेट में दर्द होने लग गया, ये क्यों हुआ? अरे भाई, 15-20 साल आपको मौका था, आपने नहीं किया, हम 6 महीने में कर दिया, तो अच्छा तो बोलो अच्छे के अच्छे चीज को। तो ये मौका हमें मिला कि हमारे राज्य का इंफ्रास्ट्रक्चर, राज्य का ब्रांडिंग, शोकेसिंग करने का अवसर आपने हमें आदरणीय प्रधानमंत्री जी ने दिया, इसलिए मैं उनका बहुत बहुत आभारी हूँ। इतना ही मैं कहूँगा, एवढंच मी सांगतो कि मुंबईचा विकास करायचा आहे, मुंबईचा चेहरा मोहरा बदलायचा आहे। गेले 20-25 वर्ष जे झालं नाही, हे सरकार 3-4-5 महिन्यामध्ये कामाला सुरुवात झाली आहे, लोकांना कळतंय, बदल जाणवतोय। किती कोणी टीका केली तरी सुद्धा या मुंबईतला मुंबईकर सुज्ञाय, आम्ही विकासाबरोबर पुनर्विकासाचे प्रकल्प पण पुढे नेतोय। त्यामध्ये जे थांबलेले प्रकल्प आहेत, मग ते सेस असेल, डीसेस, नॉन सेस, डीसेसच्या बिल्डिंग असतील, आणखी काही इमारती असतील, त्याचा पुनर्विकासाचा मार्ग देखील आम्ही मोकळा करतोय। आणि मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, एवढंही मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि म्हणून एवढंच मी सांगतो की पुढील 3 वर्षात मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार आपल्या सरकारने केला आहे। केंद्र सरकारचं भक्कम पाठबळ मोदी साहेबांच्या रूपाने आपल्या सोबत आहे। केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये महापालिकेच्या निवडणुका पण होतील, तेव्हा विकासाचं हे डबल इंजिन ट्रिपल इंजिन मध्ये त्याचं रूपांतर होईल, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। मोदीजी, आदरणीय प्रधानमंत्री जी, आपका आशीर्वाद हमारे साथ रहा है, ही आशीर्वाद, तो मुंबई विकास की रफ्तार गति शक्ति जैसी तेज होगी। और अगले 2 सालों में मुंबई और महाराष्ट्र को नई पहचान हम दिलाने की कोशिश करेंगे, दिलाएंगे। आणि म्हणूनच आपण सर्वांनी मिळून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली नवा महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप आभार CM सर। देवी और सज्जनो, दहिसर पूर्व से DN नगर मुंबई मेट्रो रेल लाइन 2A तथा अंधेरी पूर्व से दहिसर पूर्व मुंबई मेट्रो लाइन 7 के दूसरे चरण का लोकार्पण करने हेतु रिमोट का बटन दबाकर ई पट्टिकाओं का अनावरण करने की विनती मैं माननीय प्रधानमंत्री जी से करती हूँ। साथ ही इसके बारे में एक फिल्म चलाई जाएगी। मैं आपका ध्यान स्क्रीन की तरफ भी आकर्षित करूंगी।